हॅलो फ्रेंड्स, आपल्या ई लर्निंग यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहितच आहे की या स्पर्धेच्या काळात सर्व विषयांचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. तर मी आपल्यासाठी करंट अफेअर चालू घडामोडी हा विषय घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. इफ यू आर अपडेटेड देन यू आर डेफिनेटली सिलेक्टेड. आपल्याला माहीत आहे की AMVI असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरच्या जागा सध्या येणार आहेत. तर त्यासाठी आपण करंट अफेअर चालू घडामोडी या विषयाची तयारी करणार आहोत. तर आपण बघूया आजचे करंट अफेअर. प्रश्न क्रमांक 1, 2020 भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेचे यजमानपद कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे बेंगलुरू. आणि हे 107वे परिषद आहे आणि या परिषदेचे मुख्यालय हे कलकत्ता येथे आहे. प्रश्न क्रमांक 2, इस्रोने सूर्याच्या अभ्यासासाठी कोणता उपग्रह पाठवण्याचा निर्णय घेतला आहे? तर उत्तर आहे आदित्य. आणि इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे मुख्यालय आहे बेंगलुरू येथे. प्रश्न क्रमांक 3, गगनयान मिशनसाठी कोणत्या संस्थेचे 4 प्रशिक्षणार्थी रशियात पाठवले जाणार आहे? उत्तर IAF भारतीय वायुसेना. हे मिशन 2022 स्टार्ट होणार आहे. प्रश्न क्रमांक 4, उत्तर प्रदेश सरकारने ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कोणता संकेतस्थळ किंवा ॲपचा उपयोग करण्याचे ठरवले आहे? तर उत्तर आहे ई गन्ना. नंतर प्रश्न क्रमांक 5, मेघालय राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे न्यायाधीश मोहम्मद रफीक. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रपती राजवट उठवलेले लेटेस्ट राज्य कोणते? उत्तर महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचे सध्याचे गव्हर्नर आहेत भगतसिंग कोश्यारी. प्रश्न क्रमांक 7, 2019 आंतरराष्ट्रीय योगा परिषदेची थीम काय होती? उत्तर योगा फॉर हर्ट, हृदयासाठी योगा. आणि योगा डे हा 21 जून रोजी सेलिब्रेट केला जातो. प्रश्न क्रमांक 8, लँड ऑफ द मॉर्निंग काल्म, सकाळची शांत जमीन म्हणून ओळखला जाणारा देश कोणता? उत्तर साऊथ कोरिया. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 9, हवामान संकट सोडवण्यासाठी प्रेरणा म्हणून भूमिक बक्षीस कोणी जाहीर केले? अर्थ शॉर्ट प्राइज. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ड्यूक ऑफ कॅम्ब्रिज, कॅम्ब्रिजचे ड्यूक. प्रश्न क्रमांक 10, कृषी कर्मण पुरस्कार जाहीर करण्याचा पैलू काय आहे? हा पुरस्कार जाहीर करण्यामागील उद्दिष्ट किंवा हेतू काय आहे? तर उत्तर आहे प्रोडक्शन, उत्पादन वाढविणे. प्रश्न क्रमांक 11, केंद्रीय आणि राज्य सांख्यिकी संघटनेचे 27वे राष्ट्रीय सांख्यिकी योगचे उद्घाटन कोठे झाले? तर उत्तर कलकत्ता इन वेस्ट बेंगॉल. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या देशाने विषाक्त सनस्क्रीन रिफ वर बंधन आणले आहे? तर उत्तर आहे पालू, PALAU. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्याने सायबर सेफ वुमन माहितीसाठी सुरुवात केली आहे? उत्तर महाराष्ट्र. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ही स्टार्टअप किंवा इनिशिएटिव्ह ही महाराष्ट्र सरकारने सुरुवात केली आहे. प्रश्न क्रमांक 14, कामट मेमोरियल क्रिकेट क्लबचे संस्थापक कोण? तर उत्तर आहे रमाकांत आचार्यकर. आणि हे मेमोरियल शिवाजी पार्क मुंबई येथे आहे. रमाकांत आचार्यकर हे सचिन तेंडुलकर, अजित आगरकर यासारख्या अष्टपैलू खेळाडूंचे गुरुवर्य आहेत. नंतर प्रश्न क्रमांक 12, केंद्र सरकारने किती इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी मान्यता दिली आहे? तर उत्तर आहे 2636, एकूण 24 राज्यांमध्ये आणि 62 सिटींमध्ये हा स्कीम
राबविण्यात येणार आहे. थँक्यू, धन्यवाद.